हॅलो एवरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? बरे आहात ना? चला तर मग आज आपण बनवणार आहोत पनीर घोटाळा रेसिपी. आणि त्यासाठी काय काय सामग्री लागते, तर हे पनीर आहे ते मी किसून घेतलेलं आहे, ही मिरची आहे, आणि हे मसाले आहेत गरम मसाला, तिखट मीठ आणि धनापूड, आलं लसूण यांची पेस्ट, टोमॅटो प्युरो, आणि शिमला मिरची आहे ती पण मिक्सरला बारीक वाटून घेतली आहे, आणि कांद्याची प्युरो आहे, हे पाणी आहे वाटीभर लागणार, आणि ही कोथिंबीर. चला तर आता रेसिपीकडे वळूया. तेलामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट टाकून घेत आहोत, ती फ्राय झाल्यावर आपण टोमॅटो प्युरो टाकणार आहोत. चला टोमॅटो प्युरो टाकून घेऊया. मी 2 टोमॅटो घेतले होते. त्यानंतर आपण सिमला मिरचीची पेस्ट टाकूया, आणि 1 अख्खी सिमला मिर्च त्याची पेस्ट आहे. पनीर घोटाळा म्हणजे काय, कुठल्या भाज्या आहेत कळलं नाही पाहिजे, असा भाज्यांचा घोटाळा असतो तो. आता आपण कांद्याची पेस्ट टाकणार आहोत, 2 कांदे. हां, ती 1 मिनटं फ्राय करायची आहे. आपले मसाले आता आपण टाकून घेऊया, गरम मसाला, तिखट मीठ आणि धनापूड, ते ही चांगले फ्राय करून घेऊया. आता हिरवी मिरची टाकूया, मध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया. आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढं पाणी टाका, परंतु ग्रेव्ही कमीच ठीक आहे याला. आणि आता हे किसलेलं पनीर टाकून घेऊया, आणि झाकण ठेवून 2-3 मिनटं फ्राय करून घेऊया. आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकूया, आणि आपला पनीर घोटाळा रेडी झालेला आहे. पनीर घोटाळा इज नाव रेडी टू ईट झालेला आहे. चला तर तो एन्जॉय करूया, ब्रेडसोबत खाऊया. आणि प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब टू अवर चॅनल. हॅव अ नाईस डे.